मराठी हेल्थ या यूट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे. आपले शरीर जे आहे हे सुदृढ राहावे, गॅस अपचन यासारख्या समस्या होऊ नये व शरीराचे जे वजन आहे हे देखील अतिरिक्त वाढू नये. व बऱ्याच जणांचं आपण जर बघितले तर पोटाचा जो घेर आहे ना तो देखील भरपूर वाढलेला दिसतो आणि शरीर पातळ असेल परंतु पोटाचा जर वाढलेला घेर असेल तर असे चांगले दिसत नाही आणि दिसण्याचे सोडा हो परंतु यामुळे आरोग्याला देखील धोका होऊ शकतो. कारण शरीरात जी घाण साचते ना यामुळे पोटाचा घेर वाढत जातो. तर असो आपला पोटाचा घेर वाढलेला असो किंवा शरीराचे वजन वाढलेले असो यापासून घरच्या घरी सुटका हवी असेल तर यावर अत्यंत साधा परंतु अत्यंत प्रभावी असा उपाय आज मी आपल्यासाठी घेऊन आले आहे. आणि उपाय इतका सुंदर आणि नॅचरल आहे व रामबाण देखील आहे की घरच्या घरी सहजतेने कधीही तुम्ही करू शकतातच. परंतु यापासून कुठल्याही प्रकारे साईड इफेक्ट होणार नाही तर पूर्णपणे 100% फायदा होणार आहे. तर यासाठी आपल्याला लागणार आहे हिरवा वेलदोडा म्हणजेच हिरवी वेलची. तर एका वेळेस एका व्यक्तीकरता फक्त एका हिरव्या वेलदोड्याचा वापर करायचा आहे आणि दुसरे म्हणजे एक छोटासा गुळाचा तुकडा घ्यायचा आहे व हा गुळाचा तुकडा व ही जी वेलची आहे हे दोन्ही पदार्थ आपल्या लाळेबरोबर मिक्स होतील. याप्रमाणे रात्री जेवणानंतर झोपण्यापूर्वी चावून चावून खायचे आहेत आणि हे खाल्ल्यानंतर एक ग्लास भरून नॉर्मल कोमट पाणी प्यायचे आहे. हे आपल्याला दररोज रात्री झोपण्यापूर्वी करायचे आहे. यामुळे अपचनाचा त्रास निघून जातो, मुख दुर्गंधीचा त्रास असेल तर तो देखील निघून जातो, पचन व्यवस्थित होऊन हळूहळू शरीराची जी वाढलेली चरबी आहे, पोटांचे विकार आहेत, पोटाचा जो वाढलेला घेर आहे हे सहजतेने कमी होण्यास मदत होते. फक्त तुम्ही हे 7 दिवस करून बघा, 7 दिवसात यापासून आपल्याला लगेच फायदा जाणवतो. नक्कीच करून बघा आणि मला कमेंटद्वारे नक्कीच कळवा. आणि पुढे देखील तुम्ही हा उपाय केल्याने तुम्हाला कुठल्याही प्रकारे साईड इफेक्ट होणार नाही. कारण रोजच्या खाण्याच्या ज्या पदार्थामधील वस्तू आहेत याच वस्तूंचा येथे आपण वापर केला आहे म्हणून साईड इफेक्ट होणार नाही तर फायदाच होणार आहे. तर मग आहे की नाही अत्यंत साधा सोपा आणि घरगुती नॅचरल उपाय, मग लाईक शेअर व सबस्क्राईब करायला देखील विसरू नका, म्हणजे आपल्याबरोबर इतरांना देखील फायदा होतो. धन्यवाद.